हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न ब्रिज कोर्स स्टँडर्ड नाईन सब्जेक्ट मैथमेटिक्स वन एंड टू अँड टुडेज डे इज थर्टी नाईन्थ मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका त्याचप्रमाणे मित्रांनो बेल आयकॉनच्या बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील चला मित्रांनो लेट स्टार्ट ब्रिज कोर्स स्टँडर्ड नाईन सब्जेक्ट मैथमेटिक्स डे थर्टी नाईन अँड फ्रेंड्स टुडेज टॉपिक कोऑर्डिनेट जॉमेट्री लेट्स सी कॉल सी फ्रेंड दिस इज द नंबर लाईन हिअर पॉइंट ओ दिंट ओ ऑन द नंबर लाईन इज नोन ॲज ओरिजिन ओ मीन्स ओरिजिन मराठीत त्याला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो ओके पॉइंट ओ रिप्रेझेंट द नंबर झिरो ऑन द नंबर लाईन मित्रांनो हा जो नंबर आहे ना ओ हा झिरोला प्रेझेंट करतोय आणि हा ओ नेहमी ओ दिला जातो कारण की नाव त्याचं ओपासून सुरू होतं ओरिजिन बाकीचे नेम नंबरांना जे नाव वेगवेगळे दिले तरी चालतात बट झिरो डिनोट बाय ओ मीन्स ओरिजिन ओके फ्रेंड्स ऑन द नंबर लाईन पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑन द राईट साईड ऑफ झिरो आता मित्रांनो जर तुम्ही पॉझिटिव्ह नंबर बघितले वन टू थ्री ऑल दीज नंबर्स आर पॉझिटिव्ह ना सो ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑन द राईट साईड ऑफ द झिरो दिस इज द राईट साईड सो ऑल नंबर्स ऑन राईट साईड इज पॉझिटिव्ह सिमिलरली ऑन नंबर लाईन निगेटिव्ह नंबर्स आर ऑन द लेफ्ट साईड ऑफ झिरो निगेटिव्ह नंबर जे असतात मित्रांनो या लेफ्ट साइडला असतात ते लक्षात ठेवा झिरोची लेफ्ट साइड इकडे ही निगेटिव्ह असणारे आणि राईट हँड साईडला सगळे नंबर कसे असतील मित्रांनो पॉझिटिव्ह असतील हे तुम्हाला माहीतच आहे ओके okay, फ्रेंड्स फ्रेंड्स आपण बघितलं की समजा राईट हँड साईडला जर आपण गेलो तर पॉझिटिव्ह नंबर आहेत झिरोच्या लेफ्ट हँड साईडला गेलो तर निगेटिव्ह नंबर आहेच सो so, ओ इज नाईदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह झिरो नंबर जो आहे मित्रांनो हा पॉझिटिव्ह पण नाही आहे आणि निगेटिव्ह पण नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे ओके okay? झिरो नॉ नायदर नॉ पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह ओके फ्रेंड्स तेच आपल्याला दिलं आहे द नंबर झिरो इज ना पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह टू शो द नंबर्स ऑन नंबर लाईन रिप्रेझेंट मायनस थ्री अँड फाय ऑन अ नंबर लाईन नंबर लाईन दिली आपल्याला मायनस थ्री अँड फाय आपल्याला दाखवायचा आहे फ्रेंड्स इथे ऑलरेडी दाखवून दिलं आहे पण तरी आपण बघूया ओके okay? तर मित्रांनो काय दिलं आहे बघा मायनस थ्री मी सांगितलं तुम्हाला मायनस थ्री कुठे असणार आहे तर ऑन लेफ्ट हँड साईड काउंट फ्रॉम ओरिजिन वन टू थ्री लेफ्ट हँड साईडला आहे त्यामुळे मित्रांनो तो मायनस थ्री कुठे असणार आहे हा इथे ते ऑलरेडी तिथे दाखवला आहे फाय नंबर राईट हँड साईड पॉझिटिव्ह वे फाय इज पॉझिटिव्ह नंबर सो राईट हँड साईडला असणार आहे काउंट करणार ओरिजिन पासून वन टू थ्री फोर फाय फाय इज हियर ओके नेक्स्ट क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स मित्रांनो काय फक्त आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर फक्त काय करायचे क्लासिफिकेशन करायचे मायनस फाय ऑबियसली ते निगेटिव्ह नंबर मायनस सेवन निगेटिव्ह नंबर फोर आता मित्रांनो फोर दिला आहे फक्त नाही का तर ज्यावेळेस साईन दिला नसेल कोणत्याही प्रकारचा साईन नसेल तर तो नेहमी पॉझिटिव्ह जसोय लक्षात ठेवायचं सो पॉझिटिव्ह नंबर इज फोर एट इज ऑल्सो पॉझिटिव्ह ओके आणि हा थर्टी टूला पॉझिटिव्ह दिलेला आहे त्यामुळे तो पॉझिटिव्ह तर आहेच समजा दिला पण नसेल तरी तो पॉझिटिव्ह नंबरच राहिला असता ओके फ्रेंड्स मायनस ट्वेंटी फाय निगेटिव्ह नंबर टेन पॉझिटिव्ह सेवन पॉझिटिव्ह मायनस ट्वेंटी नाईन निगेटिव्ह स खूप इझी आहे पाचवीचे मुलंही मित्रांनो हे करतील त्यामुळे तुम्हाला ते सहज जमेल एक्सरसाइज आपण बघूया नेमकी काय आहे ती एक्सरसाइज राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग द प्रॉपर साईन ओके फ्रेंड्स काय बघूया अक्षयज एरोप्लेन इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ फिफ्टी मीटर फ्रॉम द ग्राउंड आता फ्रेंड्स हे तर तुम्हाला सांगितलं राईट हँड साईड पॉझिटिव्ह लेफ्ट हँड साईड निगेटिव्ह परंतु मित्रांनो जमिनीच्यावर ग्राउंड ग्राउंडपासून वरती नाही का किंवा ज्याला आपण सी लेवल असे म्हणतो त्याच्या वरती जर असेल ना वरती तो पॉझिटिव्ह असणार सो so, अक्षयज एरोप्लेन इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ फिफ्टी मीटर फ्रॉम द ग्राउंड म्हणजे वरती आहे तर मित्रांनो तो काय लिहिणार तर इथे आपल्याला काय दाखवायचे फक्त युजिंग द प्रॉपर साईन दाखवायचे नाही का या नंबर्सला सो ॲन्सर इज प्लस फिफ्टी मित्रांनो लक्षात ठेवा जमिनीच्या वरती सी लेव्हलच्या वरती पॉझिटिव्ह असणारे सी लेव्हलच्या खाली जमिनीच्या खाली निगेटिव्ह असणारे ओके सेकंड अ फिश इज ॲट डेप्थ ऑफ फाय वन टू फाय हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर्स बिलो द सी लेव्हल बिलो म्हणजे मित्रांनो खाली आहे सो इट इज निगेटिव्ह मायनस फाय वन टू ओके थर्ड द हाईट ऑफ माउंट एवरेस्ट द हायस्ट पीक इन द हिमालयाज इज एट एट फोर एट एट थाउजंड एट हंड्रेड एट मीटर्स मित्रांनो हे कुठे आहे वरती आहे सो इट इज पॉझिटिव्ह राईट हियर प्लस एट एट फोर एट मित्रांनो अशा पद्धतीने आजचा एक्सरसाईज फिनिश अतिशय सोपा होता आय होप तुम्हाला आवडला असेल कळायलाही असेल मित्रांनो भेटूया उद्या तोपर्यंत तो टेक केअर गुड बाय